पैसा पैसा हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि स्पृहा आणि सचित ही जोडी आपल्या सोबत आहे. सर्वप्रथम मला हा प्रश्न विचारायचा आहे की अनेक सीन तुमचे एकत्र आहेत तर केमिस्ट्री कशी रंगली? फारच इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न, कारण आमची जी काही केमिस्ट्री आहे ती रंगवायचा स्कोप फक्त एका गाण्यापुरता आम्हाला आमच्या डिरेक्टरनी ठेवला होता. अदरवाईज फिल्मच्या शूटिंगभर आम्ही एकदाही एकमेकांना भेटलेलो नाही होतो. आणि आय थिंक अशी ही एकमेव फिल्म असेल ज्याच्यामध्ये हिरो हिरोईन भेटतच नाहीत पूर्ण फिल्मच्या शूटिंगवर. बट व्हॉट एव्हर इट इज, ते खूप छान दिसतंय जे दिसतंय ते. सो आय एम हॅपी अबाउट इट. खरंच विनोदी आहे खूप की फारच एकटं पडलंय का डिरेक्टर? नाही नाही, माझ्या बायाबरोबर एक हे दिली आहे बाईक बुलेट, तीच आहे माझ्यावरून अख्खा सिनेमा. बुलेटचा एक किस्सा आहे तर किस्सा. पण मुळात पहिला तू जो प्रश्न विचारला की स्पृहाबरोबर कशी केमिस्ट्री रंगली, तर खरंच आम्ही एक गाणं शूट केलं फक्त, बाकी अख्ख्या सिनेमात आम्ही कंटिन्युअसली फोनवर बोलतो. सो इथे बघताना ते जाणवत नाही आहे प्रोमोजमध्ये किंवा गाण्यामध्ये. पण आम्ही जेव्हा सिनेमा बघितला डबिंग करायच्या आधी, तेव्हा आम्हीही वेळ झालो की आपण एकत्र काहीच काम केलेलं नाही आहे आणि हा रिझल्ट आला. सो आय थिंक क्रेडिट जोजीचं आहे आमच्या डिरेक्टरचं. इनफॅक्ट या सिनेमातल्या अनेक मुख्य पात्रांबरोबर मी कामच केलेलं नाही आहे किंवा कोणीच कोणाबरोबर केलेलं नाही. सगळी पात्र वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शूटिंग झालं आणि मग ते कंबाईन होऊन एकत्र जो रिझल्ट आला आहे तो आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा तुला एक वेगळा सिनेमा एक लगेच विचारभर करायची इच्छा आहे का? फार इंटरेस्टिंग आहे हे, यातलं जरी घडलं तरी फार. आणि आमच्या केमिस्ट्रीला ज्या काही रिॲक्शन्स आले आहेत किंवा अरे तुमची जोडी खूप गोड दिसते किंवा तुम्ही फार क्यूट दिसताय दोघे जण, असे अनेक रिॲक्शन्स मिळाल्या, तर ते ऐकल्यानंतर तर आम्हाला खूप वाटायला लागले की हो ॲक्च्युली खरं काम एकदा करून बघूया. काय बोलतोस काय? 10,000 रुपयासाठी किडनॅप केलंय तुला? माझ्याकडे एवढे पैसे नाहीये आता. 10,000? तू अर्ध्या तासापूर्वी आला असतास ना. ए अरे डोक्याला शॉट देऊ नका उगाच. अगं आज 10,000 मागतोय, उद्या 10 लाख मागणार. कुठे पोहोचलाय सजय? ते जे एक गाणं आहे ते फार अप्रतिम दिसतंय स्क्रीनवर आणि अर्थात त्याचे शब्दही फार सुंदर आहेत, तर ते गाणं आणि तेव्हाच ते शूटिंग करताना कशी मजा आली आता त्याबद्दल तरी सांगा आम्हाला. हे तर म्हणजे मी विसरूच शकत नाही, कारण माझं कदाचित यामुळे लग्न मोडलं असतं आणि मी जीव घेतला या लोकांचा सगळ्या या फिल्मशी संबंधित, कारण माझ्या लग्नाच्या 4 दिवस आधी आम्ही या गाण्याचं शूट केलं. त्याच्यामुळे तू इमॅजिन करू शकतेस की काय एकूण परिस्थिती असेल घरी. पण मी म्हटलं तसं त्याचा सगळ्याचा एंड रिझल्ट खूपच चांगला आहे. गाण्यामागचं एक थ्रिल वेगळं होतं, ते फारच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता, पण आम्ही मजा केली. आणि सोहम पाठक आमचा म्युझिक डिरेक्टर आहे, त्याने खूप छान फ्रेश गाणं केलं आहे, साऊंड खूप सुंदर आहे, ऐकावंसं वाटतं गाणं आणि समोर लोकांच्या तोंडात बसेल असे साधे सरळ शब्द आहेत. सो मजा आहे. मी स्वप्न पाहते नवे, मागते पुन्हा तुझ्याकडे, जुनीच प्रीत आपली फिरून साजणा. मन वेडे नाही दिशास जाऊ दे, अशीच गात राहू दे, नव्याने हा पुन्हा पुन्हा भास जो तुझा. फुलले स्वप्न तू असे तू हृदयाचा श्वास रे, गही भरला हा जन्म ज्या क्षणी वळले डोळे तुझ्या.
तू चित्रपटात ही अभिनेत्री साकारतीस आणि तू दिग्दर्शक साकारतोस का, तर त्याबद्दल म्हणजे काय ते कसं सांगणार? ऍड फिल्म मेकर आहे मी आणि ही मॉडेल आहे. गंमत आली कारण इनफॅक्ट आमचं शूटिंगच जे सुरू झालं ते मला वाटतं त्या प्रसंगातनं सगळं सुरू झालं. आणि कसं होतं की मी स्पृहाला खूप आधीपासून ओळखतो, पण एक ट्युनिंग व्हायला काही सीन्स लागतात. डायरेक्ट गाणं झालं की काय कळतच नाही की अरे त्यात हिचं लग्न 4 दिवसांनी, हिचे सतत फोन हो हो हे झालं का ते झालं का. सो त्या ह्याच्यात एक रोमॅन्टिक गाणं करायचं आहे, त्यात उशीर झाला की हिची चिडचिड व्हायची, मैंने बोला था मेरे को जाना है वगैरे सगळं चालू असताना केलेलं गाणं आहे. पण खरंच खूप गोड गाणं आहे. आणि काय म्हणूया की आम्ही कलाकार म्हणून एकत्र काम करताना मला स्क्रूवर काम करायला खूप मजा आली. कारण जेव्हा काय म्हणूया की एक अनुभवी ॲक्ट्रेस असते तेव्हा काही सांगत राहावं लागत नाही की अरे हे असं करूया हे असं करूया, ती पटकन एक केमिस्ट्री जुळून येते. त्या त्या प्रसंगाला एक ऑन ऑफ होता, तुम्ही शॉट सुरू झाला की पटकन तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रसंगामध्ये येता आणि शॉट गेल्यानंतर परत हां त्या हो गया उसका शॉट. नाही एवढं नाही, अगदी मस्करी करतो मी, पण खरंच गोड झालं ते गाणं. आणि ते एकमेव गाणं आम्ही एकत्र शूट केलं आणि त्यानंतर असं खूप वाटलं की अजून फिल्म्स एकत्र करायला पाहिजेत स्पृहाबरोबर. त्या फिल्मची वाट तर पाहूच, पण अर्थात हे गाणं आणि मग अनेक फोन कट्स, तर मग तुम्ही सिनेमाचं शूटिंग सुरू व्हायच्या आधी फोनवर खूप बोललात का मग एकमेकांशी किंवा? नाही असं काहीही झालं नाही. मी सांगितलं तुला तसं की हां एक आणखीन मजेशीर गोष्ट अशी आहे या फिल्मच्या बाबतीत, जसं मी म्हटलं की अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत असेल. हिरोईनने एकच दिवस शूट केलं आहे अख्ख्या पिक्चरचं, हेही मी आधी कधी ऐकलेलं नाही आहे जे मी यंदा या फिल्ममध्ये गेलं. पण फारच मस्त ते जेल झालं आहे सगळं, ते ज्या पद्धतीने वापरलं आहे किंवा त्याचा कोलाज जो झाला आहे ते खूप छान झालं आहे. आणि आत्ता मिलिंददादा इथे नाही आहे आपल्या बरोबर, पण मिलिंददादाचा एक वेगळा ट्रॅक चालू असतो मिलिंद शिंदेचा, आणि तो इतकं कमाल काम करतो की त्याला बघणं हा एक एक्सपिरियन्स आहे. आणि या फिल्ममध्ये पण तो येतो तेव्हा आपण सगळे असे अलर्ट झालेले असतो. पण ट्रेलरमध्ये आम्हाला ते दिसले नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी एक दुसऱ्या ट्रेलरची वाट पाहायची का किंवा काय तो सस्पेन्स आहे ट्रेलरमध्ये? हा अगदी कमी नाही, इनफॅक्ट सस्पेन्स काय ते आता नाही सांगणार. पण जसं स्पृहाने सांगितलं की अनेक कलाकार असूनही त्यांचे प्रत्येकाचं शूटिंग हे वेगवेगळं झालेलं आहे. मिलिंदचं वेगळं झालेलं आहे, स्पृहाचं वेगळं झालं, प्रत्येकाचं वेगवेगळं शूटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते एकत्र कंबाईन केलेलं आहे. आणि त्याचा जो इफेक्ट आला आहे तो अविस्मरणीय आहे. म्हणजे असं होतं की अरे हे अशा पद्धतीने गुंफलं जाऊ शकतं हे सिनेमा बघितल्यावर थक्क करायला होतं. अर्थात तो शूटिंग पॅटर्न झाला, पण सिनेमा म्हणूनही प्रत्येक क्षणाला उत्कंठा तुमची वाढत जाते असा सिनेमा झालेला. ही कुठली गोष्ट होती की पहिल्यांदाच तुला जोशी यांचा हा पहिला सिनेमा आहे, खरं तर जाहिरात क्षेत्रातलं मोठं काम आहेस, पण अशी कुठली गोष्ट होती की तुला हा सिनेमा स्वीकारा असं वाटला पहिलं, तो पहिला पॉईंट काय होता? मला असं वाटतं की हा सिनेमा, ह्या सिनेमाची जी गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडलेली असेल किंवा घडू शकेल. कारण पैसा ही गोष्ट अशी आहे की आज तुमच्याकडे आहे उद्या नसेल, आज नसेल उद्या असेल, पण पैशासाठी जे स्ट्रगल असतं ते स्ट्रगल बहुतांशी सर्व मध्यमवर्गीय माणसं फेस करत असतात. आणि ज्या पद्धतीने त्या पैशासाठीचं जे स्ट्रगल आहे त्याच्यासाठीची ज्या हिरोची जी ती तडफड आहे ती कुठेतरी प्रत्येकाने अनुभवलेली आहे आणि प्रत्येकाला कुठेतरी ते कटू सत्य माहिती आहे आणि ते कुठेतरी रिलेट होईल हा विश्वास वाटला. एक आणि एक सगळ्या सिनेमाची गोष्ट ज्या पद्धतीने गुंतलेली मला असं वाटलं नाही, एक्सपेरिमेंट आहे ही फिल्म, म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं एक्सपेरिमेंट आहे आणि हे आपण नक्की करायला पाहिजे. स्पृहा डोंट वरी बी हॅपी असं म्हणतेस तू एकीकडे, मग पैसा पैसा हा सिनेमा का स्वीकारा असं? कारण एक ऑब्व्हियस कारण आहे की इफ यू वॉन्ट टू बी हॅपी तुम्हाला पैशाची गरज असते, हे ह्याच्यापासून पळून आपण कुठेही जाऊ शकत नाही, काहीच पर्याय नाही. बेसिक तर सचित जसं म्हणाला तेच त्याच्यामागचं कारण आहे की अतिशय खिळवून ठेवणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी पूर्णपणे कन्व्हिन्स्ड होते जोजीच्या ज्या पद्धतीने त्याने मला सांगितलं की त्याला ती कशी फिल्म दिसते. बऱ्याचदा असं होतं की स्क्रिप्ट न वाचता आपण नाही ठरवत खरं म्हणजे,
पण मला त्याच्या कन्व्हिक्शनमुळे ही फिल्म खरंच विकारावीशी वाटली. आणि तिसरी गोष्ट त्यातली फार महत्त्वाची अशी होती की ही फिल्म सचित करतोय मला माहिती होतं. सो तोही एक विश्वास असतो की आपल्या बरोबर कोण काम करतंय आणि त्यांचा कामाचा अदरवाईज चॉईस काय आहे. त्यामुळे कुठलं तरीच हे प्रोजेक्ट नाही आहे याबद्दल मला पूर्ण विश्वास होता. सो मी डोळे झाकून ही फिल्म करायची असं ठरवलं. गाण्यांबद्दल बोलू. तुमचं गाणं तर सुंदर आहेच पण बाकीही गाणी कमालीची झालेली आहेत. विशालचं गाणं आहे, नीती मोहनचं गाणं आहे, त्या गाण्यांविषयी काही? सगळीच गाणी कमाल झाली आहेत. स्पेशली सगळी गाणी सिच्युएशनल आहेत. माझं आणि स्पृहाचं सोडलं तर गोष्टीला पुढे घेऊन जाणारी गाणी आहेत. आणि मला असं वाटतं की सोहम सारखा एक यंग म्युझिक डिरेक्टर त्यानिमित्ताने आपल्या इंडस्ट्रीमध्ये आला आहे. याआधीही त्याने सिनेमे केलेले आहेत, त्याला यश मिळालेलं आहे. पण एक वेगळा साऊंड आहे त्याच्या गाण्यांना आणि एक वेगळा अप्रोच आहे आणि तो अप्रोच या गाण्यांना वेगळा ठरवेल असं मला. तुझं फेवरेट गाणं कुठलं आहे? तुझं कुठलं आहे? माझं खरं सांगायचं तू पण आलेला आहे इकडे. नाही, माझं आणि स्पृहाचं जे रोमॅन्टिक गाणं आहे ते मला आवडतं. इव्हन ही रात्र पण मला आवडतं गाणं. असं पर्टिक्युलरली हेच जास्त आवडतं असं खरं तर नाही आहे. सगळीच गाणी खूप श्रवणीय झालेली आहेत. स्पृहा तुझं आवडतं गाणं? नाही, माझं अनडाऊटेडली जे आमचं रोमॅन्टिक गाणं आहे ते मला सगळ्यात जास्त या अल्बममधलं आवडलेलं गाणं आहे. आणि पण एक आहे ना कोणी दुष्ट येते हे जे गाणं आहे ते इतक्या छान पॉईंटला येतं फिल्ममध्ये की अदरवाईज मी जेव्हा ते पहिल्यांदा ऐकलं होतं तेव्हा ते मला इतकं आवडलं नव्हतं. पण ज्यावेळेला मी ती फिल्म पाहिली, जेव्हा आम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी एकत्र फिल्म पाहिली तेव्हा ते गाणं जेव्हा मी पाहिलं आणि ते कधी येतं ते मला कळलं तेव्हा मला ते अचानक खूप आवडायला लागलं नंतर. पाहते नवे मागते पुन्हा तुझ्याकडे जुनीच प्रीत आपली हा तुझा गोडवा वेळ लावी जीवा विशालचं फार सुंदर गाणं आहे रात्र माझी मैत्रीण. रात्र माझी मैत्रीण हा थॉट खरं तर कलाकारांना खूप रिलेट होणार आहे, तर या थॉट विषयी काही? आम्ही आत्ता तर त्याला फार रिलेट करू शकते कारण मी सलग 24 तास शूट करून आत्ता इथे उभी आहे, त्यामुळे पूर्णपणे रात्र माझी मैत्रीण असं करून मी आले. पण फार मस्त आणि एनर्जेटिक गाणं आहे जे एक खूप लोकांना त्याच्यावरती ताल धरायला भाग. रात्र माझी मैत्रीण हे गाणं ऍक्च्युअली तुझी मैत्रीण आहे नाही मुंबईची रात्र यावरती चित्रित झालेलं गाणं आहे. सो ऑब्व्हियसली आम्हा सर्व कलाकारांची रात्र ही मैत्रीण आहे कारण बऱ्याचदा शूटिंगच्या निमित्ताने उशीर होतो, रात्री उशिरा घरी जाणं होतं आणि त्यावेळी रात्रीची जी मुंबई असते त्याचं जे एक दर्शन असतं ते खूप विलोभनीय असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि मुंबई हे शहरच असं आहे की रात्र अनुभवायची असेल तर खरोखर एक लाईव्हली रात्र की मुंबई झोपत नाही असं म्हणतात तर खरोखर तो अनुभव रात्र माझी मैत्रिणीमध्ये सगळ्या प्रेक्षकांना नक्की आहे. जाता जाता आता त्या अख्ख्या बुलेट त्या पूर्ण वेळ तू त्या बुलेटवर आहेस तर त्याचा एक किस्सा काही सांग. चालवता फार येत होती, खूपच छान तू चालवलीस. नाही, मला ऍक्च्युअली बाईक चालवता येत नाही आणि हे या लोकांना माहीत नव्हतं, मला माहीत नव्हतं की बुलेटवर हे लोक शूट करणार आहेत कारण मला नरेशन देताना. पण तू गाण्यात पण बाईक चालवलीस की आपल्या? पहिल्या दिवशी शिकलो याच्या शूटिंगला, गाण्यापर्यंत बरंच शूटिंग झालं होतं पण त्याची रिहर्सल झाली होती. नाही नाही, तर तुझा दिवस पहिला होता. इनफॅक्ट फ्रेंड्सचं शूटिंग याच्या नंतर झालं त्यामुळे फ्रेंड्समध्ये मी जी कॉन्फिडेंटली बाईक चालवली आहे बुलेट क्रेडिट याला द्यायला पाहिजे. तर पहिल्या दिवशी आम्ही शूटिंग सकाळी 6:30 दादरला शिवाजी पार्कला सुरू होणार होतं आणि आम्ही सगळे एकत्र जमलो आणि ते मला म्हणाले की ओके आता काय नाही डायलॉग्स वगैरे काय नाही, तुम्ही इथून निघता अंधेरीपर्यंतचं ट्रॅव्हल आहे. मी म्हटलं अंधेरीपर्यंतचं ट्रॅव्हल आहे कसं जायचं आहे, तर ती एक बुलेट आली म्हणाली हे चालवत चालवत तुम्ही घेऊन जायची आहे. मला नाही येत. आणि वेळ काय होती? सकाळी 6:30 7:30 पहिला शूट त्यांना घ्यायचं होतं.
म्हणलं मला येतच नाही. ते म्हणाले होऊच शकत नाही कारण आता सिनेमा बुलेटवर आहे. म्हणलं पण हे तुम्ही मला कधीच सांगितलं नाही. वो दौड रहा है, वो स्ट्रगल कर रहा है, पैसे के लिए वो ये कर रहा है, वो कर रहा है, यहाँ से वहाँ जाता है, यहाँ से वहाँ बाइक पर जाता है, किधर बोला था. बँक से निकलता है, बँक से इधर जाता है, इधर से वो जाता, असं नरेशन होतं ना. त्यामुळे बुलेट तू जाते कहाँ बोले. नाही सर, बुलेट टू इम्पॉर्टंट, बुलेट छोडेंगे तो कैसा होगा. म्हणजे ठीक आहे, मैं तो नाही चला सकता अभी, क्या करे. मग तो बुलेटवाला होता. म्हणजे सर तुम्ही प्रयत्न करून बघा, चालवता येते आहे का. म्हणलं अरे त्याचं वजन किती आहे, तुम्हाला काहीच येत नाही, मी पडीन. म्हणजे ना तुम्ही बघा. मग तो मागे बसला, मग त्यांनी मला एक अर्धा तास शिकवलं. तुम्ही एक नंतर एकट्याने एक तीन चार राऊंड तिकडच्या तिकडे तू पैसा वाढवलेस का मग एक तासात. मला त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला, मी दोन तीन राऊंड मारल्यावर चलो जरा आम्ही निघालते. म्हटलं कुठे, तर आम्ही बँड्रा. आणि म्हटलं अरे मी आत्ता शिकलो, जरा थंड गे थांब जरा. पण एनिवे त्या निमित्ताने शिकलो आणि खूप मजा आली. ओव्हरऑल मला असं वाटतं या सगळ्याचं क्रेडिट जोजीला आणि त्या संपूर्ण टीमला द्यायला हरकत. अर्थात खूप छान मजा आली तुमच्यासोबतही बोलायला आणि पुन्हा तुम्हाला वेगळ्या सिनेमात पाहायलाही आवडेल नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. सचित पाटील आणि स्पृहा जोशी या जोडीला एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे दिग्दर्शक जोजी यांनी पैसा पैसा या सिनेमात. आपण त्यांच्याचकडे वळूया. जोजी, सर्वप्रथम एकतर अभिनंदन. स्पृहा सचित ही जोडी तुम्ही समोर आणलीत आणि मराठी सिनेमा तुम्हाला करावा असं वाटला, तर तुम्हाला मराठी सिनेमा सर्वप्रथम का करावा असं वाटला, तर याहीबद्दल काय सांगाल आपण. आय डोंट नो ॲक्च्युली, मुझे लगता है कि मुझे जब पहली फिल्म करना था तो हमेशा से ऐसा था कि मराठी फिल्म ही करना. पॉसिबली बिकॉज मैं 30 साल से मुंबई में हूँ एंड आई हैव डन माई स्कूलिंग्स, कॉलेज, एवरीथिंग आउट हियर. एंड तो हिंदी में करना हर कोई करता है, बट मेरे लिए ऐसा था कि पॉसिबली लोग भरोसा नहीं करेंगे इस बात पर कि मैं हमेशा हर किसी को जब बहुत सारे लोगों ने पहले भी पूछा मुझसे कि मराठी फिल्म क्यों, बोलता था कि नहीं मुझे पहला जो फिल्म करना है मराठी ही करना है, उसके बाद मैं क्या करूँगा पता नहीं, बट पहली फिल्म मराठी होगा. मराठी सिनेमा मलयालम सिनेमाज, आई लव तमिल सिनेमाज, बेसिकली आई एम अ फॅन ऑफ फिल्म, दॅट्स माय स्ट्रेस बस्टर. त्यामुळे भाषा महत्वाची न ठरता सिनेमा महत्वाचा ठरतो आणि त्यानंतर हा सिनेमा जेव्हा समोर आला, हा सिनेमा सुद्धा एका मल्याळम सिनेमावर बेतलेला आहे, तुम्ही अगदी ओपनली सांगताय सुद्धा, तर हा काय कधी ही कल्पना सुचली की आता आपण हा मराठीमध्ये आणूया आणि मराठीत हे सगळं एकत्र येईल, कलाकारही तसे मिळतील, कारण ती संवेदनशीलता, तो एक थाट मल्याळम सिनेमाचा वेगळा असतो, मराठी सिनेमाचा वेगळा असतो, तर हे कसं एकत्र आणा असं वाटलं. See, actually, it's not about the language of the film. Film itself has a language. So, it was more of relatability, slice of life, what do you say? That made me go and do that film. Because Malayalam mein toh logon ne dekha hoga, nahi dekha hoga, that is a separate thing. But I felt this is more relevant here in Mumbai because we say it as a commercial capital. आता संपलं सगळं. मेरा क्या बेटा, दुनियादारी पडद्यावर होती, रिअल लाईफ मध्ये नाही. कुठे पोचवायचे पैसे? जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगाल, हा सिनेमा का पाहावा? आप देखिए, बिकॉज everybody will relate to it and aapko sabko aisa lagega ye hamari kahani hai. I think that's the only reason. Thank you so much and wish you all the very best.